मामाच्या गावाला मी सुट्टीला जाऊन खूप वर्षे झाली होती. घाटाच्या खालच्या असलेले ते गाव नैसर्गिक सौंदर्याने नटले होते. माझ्या मामाच्या घरी आंबे, चिक्कू, काजू, फणस आणि बरेच फळांची झाडे होती. त्यांचा परिसर खूप मोठा होता, त्याच्यामुळे नेहमी तिकडे जाण्यास मला आवडत असे. पण आता कॉलेजमुळे खूप वर्ष मी तिकडे गेलोच नव्हतो, यामुळे तो योग्य आलाच मी येणार आहे हे मामाला कळवले. मी पोचलो, मामाची एक मुलगी होती निशा तिचे नाव, ती पण कॉलेजला शिकत होती. आम्ही लहानपणी बागेत खूप खेळायचो, आता आम्ही मोठे झालो होतो. मी जसा पूर्ण पुरुष झालो होतो तशीच ती नशा पूर्ण स्त्री झाली होती. खूप वर्षांनी आम्ही एकमेकांना भेटलो होतो, त्याच्यात खूप प्रचंड बदल झालेला होता. दिसायला ती तशी देखणी होती, गोऱ्या रंगाची निशा तिची फिगर राखून होती. तिला बघताच मी ओढालो. त्यांचं गावी वातावरण दमट असल्याने शक्यतो मुले सुटी स्कर्ट किंवा फ्रॉक घालायचे. निशा पण अपलवादी नव्हती, तिच्याच फ्रॉकमधून तिच्या पिंड्या पूर्णपणे दिसत. मी चोरून तिच्या पिंड्यांकडे बघत तिच्या असायचो. तोतोयत पेंढऱ्या बघून मी विचार करायचो की शहरात तर मुली पैसे देऊन पाय असे तोतोयत करून घेतात, तिचे तर नैसर्गिक तर किती गुळगुळत आहेत. खूप दिवसांनी भेटल्याने निशा आणि माझा गप्पांचा फंडा रंगला. आम्ही जुन्या आठवणींचा उजाळा देत होतो. माझ्या झालेले बदल तिला देखील जाणवले होते. नाही म्हणायच्या आमच्या दोघांच्या नजरा त्याशा रंगील झाल्याच होत्या म्हणा, आणि आम्हा दोघांना पण चांगलेच जाणत होते. पण तेरी चूप और मेरी भी चूप असं म्हणत गप्प होतो. एके दिवशी ती मला म्हणाली, निलेश चल आपण बागेत जाऊ, आंबे छान झाले झाडाला, थोडे काढून खाऊया. चल मी तर झालो. बाग खरंच खूप मोठी होती, घरापासून बागा तशी लांबच होती आणि तिकडे कोणी नसायचे. आम्ही बागेत शिरलो. बागेच्या दुसऱ्या टोकाला आंब्याची खूप झाडे होती. ते टप्परे आंबे बघून मी खुश झालो. या झाडावर चढ आणि काढ, ती म्हणाली. मला नाही येत झाडावर चढायला, मला सवय नाही. मी म्हणालो, काय रे तू, मला तरी कुठे आहे सवय इतकी. तिच्या उत्तरावर मी म्हणालो, पण माझ्यापेक्षा तुला नक्कीच चांगले येत असेल ना, बघूया. असे म्हणून ती झाडावर चढू लागली. तिला नीटसे चढता येत नाही ते बघून तिला मदत करण्यासाठी मी पुढे सरावरलो. मी सरळ तिच्या कमरेत हात घातला आणि तिला चढण्यास मदत केली. एका पुरुषाचा तिला कमरेला पहिला स्पर्श झाला असेल ही ती हसली आणि तोल सावरला आणि आंबे बघू लागली. मी खाली उभा राहत होतो. अरे जरा बघ रे, कुठे चांगले आंबे आहेत ते, म्हणाली. मी वनमान केली आणि माझ्या डोके फिरायची वेळ आली. निशाने फ्रॉक घातला होता, आधीच तिचे पाय गुडघ्यापर्यंत उघडे होते. त्यातच मला तिच्या फ्रॉकमधून तिच्या मांड्या आणि तिची निकर पूर्ण दिसत होती. माझा जीव कासावीस होऊ लागला. मी काय बोललो नाही. बराच वेळ ती तशी उभा राहिली होती आणि आंब्याचे निरीक्षण करण्याच्या बहाण्याने मी तिच्या मांड्या निकरत आणि बघत होतो. ते तिच्या लक्षात आले तरी तिने पाय झाकले नाहीत, उलट ती अधिकच पायाला बाजूला घेऊन उभा राहिली. मला समजायचे ते समजले होते. तिने एकेकी आंबे तोडायला सुरुवात केली आणि खाली माझ्याकडे देऊ लागली. आंबे देताना मला तिच्या हाताचा स्पर्श होत होता. आंबे घेताना मी मुद्दाम तिच्या हातावरून हात फिरवत आंबे घेतो. ती पडू नये म्हणून मी तिचे तळवे पकडले होते. तिचा थोडा तोल गेला. ती पडू नये म्हणून मी तिच्या पिंढऱ्या पकडल्या आणि तिला सावरले. थोड्या वेळाने ती माझा हात हळूहळू तिच्या गुडघ्यापर्यंत नेला. ती काही बोलली नाही. माझे हात आता मला तिच्या मांडीवर न्यायचे होते. मी तिचे लक्ष नाही बघून शेजारी पडलेली आंब्याची रिकामी पेटी माझ्या पायाखाली घेतली आणि माझी उंची वाढवली. मी हळूहळू माझे हात तिच्या फ्रॉकमधून तिच्या मंदीकडे नेले आणि ती अजूनही काही बोलली नाही. ती आंबे काढण्यात मग्न आहे असे भासवत होतं आणि मी पडू नाही म्हणून तिला पकडले. ते भासवण्यात मग्न होतो. माझे हात तिच्या दोन्ही मांड्यांमध्ये तिच्या जांघेत फिरत होतो. आता मात्र तिला स्वतःला सावरणे कठीण होते. मी हातात हात योनीवर अलगद ठेवला होता आणि तिची योनी रगडू लागली. माझ्या गोलाकार फिरणाऱ्या हातांनी ती उद्यापीठ झाली. ती तशीच पाय फाकून उभी होती. ती गरम झाली आहे हे लक्षात येताच मी तिच्या निकर झटकन काढून टाकली आणि तिला नागडी केली. लक्षात तिची गुलाबी योनी तिच्या गोऱ्यापान मांडीमधून उघडी पडली. मी हळूच माझी जीभ तिची योनीवर ठेवली आणि फिरू लागलो. सुरुवातीस कोरडी दिसणारी ती योनी माझ्या जिभेने स्पर्शाने ओलसर होऊ लागली. तिचे फ्रॉकमधील माझा एक हात पकडून वर धरून ठेवला होता आणि माझी जीभ सरसर तिच्या योनीवरून फिरू लागलो होतो. ती तशीच झाडावर उभी होती आणि मी खालून तिची योनी खात होतो. तशीच तिने योनी छोटी होती, त्याच्यामुळे माझ्या तोंडात ती अख्खी मावत होती. तिच्या योनीवरून फिरत फिरत जीभ तिच्या गांडीत भोकाव देखील जात होती. एकाच वेळी मी तिची योनी आणि तिच्या गांडीचे भोक ताटत होतो. मला काही सुधरत नव्हते. मी बेव्यान होऊन माझ्या जेबेचे खेळ करत होतो आणि ती तितकाच उत्तम प्रसिद्धात मला देत होती. मी तिला आज झाडावरून खाली उतरवले आणि तिची फ्रॉक उतरवली. तिचे भरदार उरज एका क्षणात बाहेर आले. ते बघून तिला मी म्हणालो, अगं हे इतके चांगले आंबे असताना झाडावरचे आंबे कशाला खाऊ. मी खुदकन हसले आणि म्हणाले, त्यासाठी तुला इकडे एकांतात घेऊन आले आहे. मी पण खुश झालो. चोकून आंबे खाताना तसेच तिचे उरज चोकू लागलो. मोठाले उरज एका हाताने दाबत मी तिचे स्तन चोकत होतो. ते बेभान होऊन कणू लागली होती. तिला तसेच जमिनीवर झोपवले आणि तिच्या उरजांवर तुटून पडलो.
माझ्या पूर्ण ताकदीने मी तिचे व्रत दाबत होतो. मन सोक्त रगडून आणि चोखून झाल्यावर मी तिला उभं केली आणि महासोट्टा मी केव्हाच मोकळा केला होता. महासोट्टा मी तिच्या तोंडात खुपसला आणि तिला विचारले, तुझे आंबे जसे मस्त आहेत तसेच माझे हे केळ देखील मस्त आहे. हे बघ अय्या, हो किती मोठे केळ आहे तुझे, ती म्हणाली. आणि माझ्या तोंडात तिने महासोट्टा तोंडात घेतला. ही फार वाट बघता तिची कंबर मागे करून जेवढा शक्य आहे तितकं मी महासोट्टा आत कोंबत होतो. जिथून की माझ्या सोट्ट्यावर माकली होती, मी तिचे डोके धरून महासोट्टा हात ढकलत होतो. जवळपास 15 मिनिटे तिने महासोट्टा चोखला. मी आता तिला जमिनीवर पाडले आणि तिच्या टांगड्या फाकावल्या. तिची गुलाबी वेणी बघून माझी लाळ गळू लागली. मी पुन्हा एकदा माझी जीभ तिची वेणी सारली आणि तिची वेणी चाटू लागलो. माझ्या थुंकीने तिची अगोदर ओळसत झालेली वेणी अधिकच होऊन पांझरू लागली. मी लागलीच महासोट्टा तिच्या वेणीत घातला. बोगद्यात जशी ट्रेन शिरावी तसा महासोट्टा आत गेला आणि कंबर तिचे काम करू लागली. हिसड्यावर हिसडे तिला बसत होते आणि काम करू लागली. तिची वेणीची अक्षरशः चिरफार कडत होतो. महासोट्टा मध्ये चिवणीच्या बाहेर येत होता. मी लगेच त्याला धरून पुन्हा त्याचा आत सारत होतो. आता आत बाहेर होऊन होणाऱ्या संघर्षाने तिची वेणी अधिकच गरम झाली होती. जेवढे घर्षण जास्त तितकी मज्जा येत होती. अर्धा तास मी तिला हिसडे देत होतो. जमिनीवर असलेले बारीक दगड तिच्या पाठीतून आणि माझ्या गुडघ्याला टोचत होते. पण आम्हाला आता कशाचीच पारव नव्हती. मग मी महासोट्टा बाहेर काढला आणि तिच्या तोंडात दिला. आपले काम यशस्वी करून सोट्ट्याने फवारा बाहेर सोडला. तिच्या तोंडात माझे वारे उपस्थन झाले. तिने सगळे वारे एकादमात पिऊन टाकले आणि पुढे 10 मिनटं ती तसाच महासोट्टा चोखत राहिली. तिला जे करायचे आहे ती तिला करून दिले, नाही तर ते माझे पुढे होणार नुकसान मला नको. अशा प्रकारे माझा आंबा खाण्याचा आणि तिचा केळ खाण्याचा कार्यक्रम उत्तम पार पडला होता. तेव्हापासून त्या जोरावर मी तिला सुट्टीत होतो. तेव्हा आम्ही रोज बागेत जातो. माझा आवडता आंबा आणि ती तिचे आवडते केळ मनसोक्त खात होती. तर मित्रांनो, कशी वाटली याची स्टोरी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा आणि पाहत राहा तुम्ही सुद्धा प्रेम.